ताई तोंड गोड करा, चांगली बातमी आहे. अरे काय झालं रश्मी? ताई मला पूर्ण 5 कोटींचे बक्षीस मिळाले आहे. मला एक परदेशी कंपनीचा फोन आला होता आणि बँक खात्याची माहिती विचारत होते. अरे रश्मी तू किती भोळी आहेस, तुला माहिती आहे का याच गोष्टींचा चुकीचा फायदा घेऊन बदमाश तुमच्या खात्यातून पैसे चोरू शकतात. याला डिजिटल फसवणूक किंवा फ्रॉड असेही म्हणतात. बापरे. नक्कीच तुमची वैयक्तिक माहिती कोणासही उघड करू नये, जसे की पूर्ण नाव, पॅन किंवा आधार क्रमांक, आई वडिलांचे किंवा पालकांचे नाव, जन्मतारीख, बँक खाते क्रमांक, डेबिट कार्ड पिन इत्यादी. अन्यथा या माहितीच्या मदतीने फसवणूक किंवा धोकाधडी करणारे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतात. समजले ताई. ऑनलाइन फसवणूक किंवा फ्रॉड आणखीन कोणकोणत्या प्रकारे होतात ताई? याचे काही मुख्य प्रकार आहेत. पैसे जिंकण्याचा किंवा अधिक कमवण्याच्या आमिषाने फोन कॉल, SMS, व्हॉट्सअप किंवा ईमेल संदेश. याला फिशिंग फसवणूक किंवा फ्रॉड देखील म्हणतात. जे लोक नोकरी शोधत आहेत किंवा ऑनलाइन कमवू इच्छितात किंवा ज्यांना इंटरनेटच्या योग्य वापराबाबत माहिती नाही त्यांनी अधिक काळजी घ्यावी. ताई मलाही अशाच फसवणूकदारांनी फोन केला असावा. हो, लिंक द्वारे देखील फसवणूक होते. कुठल्या ना कुठल्या बहाण्याने, जसे की KYC अपडेट करायचे, खाते बंद होणारे, वीज बिलात कपात होणारे, कर्ज माफ होतंय किंवा बक्षीस दिलं जातंय, असं काहीतरी सांगून तुम्हाला लिंक पाठवली जाते आणि तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. याशिवाय हानिकारक ऍप्स द्वारेही फसवणूक केली जाते. आपण सर्वजण मोबाईल मध्ये अनेकदा ऍप्स डाउनलोड करतो. काही ऍप्स असेही असतात जे गुप्तपणे चुपचाप आपल्या फोन मधून महत्वाची माहिती काढतात आणि फ्रॉड करणाऱ्यांना पाठवतात. ओ, अशा फोन कॉल्स, मेसेज आणि ऍप्स बाबत मी नक्कीच काळजी घेईन. नक्कीच. आणि म्हणूनच डिजिटल फ्रॉड टाळण्यासाठी आपण काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपली वैयक्तिक माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. आपला पिन किंवा पासवर्ड कधीही साधा ठेवू नका, ज्याचा उलगडा कोणीही करू शकेल. जसे की तुमचे स्वतःचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे नाव किंवा जन्मतारीख इत्यादी. मोबाईल बँकिंग मध्ये नोटिफिकेशनची सुविधा घ्यावी, जेणेकरून कोणी फसवणूक करून तुमचे खाते वापरत असेल तर तुम्हाला लगेच कळेल. आपले खाते नियमितपणे तपासले पाहिजे आणि काही तफावत आढळल्यास ताबडतोब बँकेला कळवले पाहिजे. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही मला एका मोठ्या संकटातून वाचवलं आणि या महत्वाच्या गोष्टी मी जास्तीत जास्त लोकांना सांगेन, जेणेकरून ते देखील डिजिटल फ्रॉड पासून सुरक्षित राहू शकतील. अरे वा, एकदम छान बोललीस. तर चला या विषयावर तोंड गोड करा.